असं आहे की तिचं जे 10 महिने 12 महिन्याचे अंदर जो चालू आहे, ती स्वतः तिच्या 2-3 जाऊनच दुसऱ्या त्या अंदाजामध्ये जो ज्या सहभागी झालेले घटक आहेत त्याच्याबद्दल केंद्र सरकारची भूमिका सौजन्यपणाची आहे असं मला दिसत नाही. तिथं जे सहभागी झाले त्याच्यात जास्तीत जास्त लोक जास्तीत जास्त म्हणजे सगळेजण पंजाब, हरियाणा, वेस्टर्न यूपी आणि राजस्थानचा काही भाग इथे आहे आणि जास्तीत जास्त पंजाब जास्त आणि त्यामुळं आमचं सांगणं असतं केंद्र सरकार की पंजाबमधला शेतकरी हा अस्वस्थ होऊन निघू नका. पंजाब हे सीमेवरचं राज्य आहे आणि सीमेवरच्या राज्याचा बहुसंख्य शेतकऱ्यांना आपण अस्वस्थ केलं तर त्याचे दुष्परिणाम होतात. एकदा या देशाने अशांत पंजाबची किंमत दिलेली आहे आणि इंदिरा गांधींच्या हत्येपर्यंत किंमत दिली त्यामुळे आणि दुसऱ्या बाजूने पंजाबमधल्या शेतकऱ्यांनी शीख समाजाचे असो की हिंदू असो त्यांनी या देशाच्या अन्न पुरवठ्याच्या संबंधित प्रचंड योगदान सतत दिले. या देशाच्या संरक्षणाचा प्रश्न ज्यावेळी येतो त्यावेळेला तुम्ही महाराष्ट्रामध्ये भाषण करतो इंच इंच जरूर म्हणतो पण पंजाबच्या सीमेवरचा माणूस हा त्याला तोंड देतो, साहेब लढाईला तोंड देतो आणि त्यांची सवन सीमा ही पाकिस्तानची सीमा आहे त्यामुळे त्या सीमेवर त्यांना तोंड द्यावं लागतं. आणि म्हणून असा त्याग करणारा देशासाठी अन्नधान्याच्यासाठी स्वयंपूर्णता करणारा हा घटक जर काही प्रश्नाच्यासाठी आग्रहानं बसलेला असेल तर त्याच्या प्रश्नात राज्यकर्त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. ही राष्ट्रीय गरज आहे, पाहणं होऊ देणार नाही. त्यांना नेमकं काय सुचवायचं? मला गव्हर्नमेंट वेगळा महाराष्ट्र याचा म्हणजे महाराष्ट्राचं वंदन म्हणजे काय? बंगाल हे देशाचं महत्त्वाचं राज्य आणि देशाचा सगळं इतिहास बघितला, स्वातंत्र्याचा इतिहास बघितला तर बंगाल, महाराष्ट्र आणि पंजाब ही तीन राज्य नेहमी एकच आहेत. पंजाब, सिंध, गुजरात, आपण राष्ट्रगीतापासून सुद्धा घेतो त्याच्यामध्ये वंग म्हणजे वेस्ट बंगाल आणि महाराष्ट्राचा संबंध वेस्ट बंगालशी अत्यंत गर्वाचा आहे. कदाचित आपल्याला माहीत असेल किंवा नसेल बंगाली भाषा आणि बंगाली भाषा आणि मराठी भाषा ही सुद्धा अत्यंत जवळची आहे. बंगालमधलं साहित्य, संस्कृती या सगळ्यांनी रवींद्रनाथांच्यापासून जे योगदान झालं आणि स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये सुभाषचंद्र बोसांच्यापासून ज्यांनी योगदान दिलं तेच योगदान महाराष्ट्रामध्ये लोकांनी चेतांनी दिलं असेल किंवा तत्सम नेतृत्वांनी दिलं ही महाराष्ट्र आणि बंगालचा एक इतिहास आहे. भाषेमध्ये सुद्धा सांगले असं उदाहरणार्थ मराठीमध्ये मी असं म्हणलं की मला बंगला भाषा बोलता येत नाही असं मी वाक्य वापरतो. त्याचं बंगालीमध्ये मी बोललो तर आम्ही बंगला बोलते फाजे ना, आम्ही बंगला बोलते फाजे ना हे त्याचं बंगाली सांग. तर मी स्वतः जेव्हा बंगालमध्ये जातो 2-3 दिवस मी राहिलो की सर्वच बंगाली मला कळतं. तर बंगाली भाषा, मराठी भाषा ह्या अत्यंत जवळच्या भाषा आहेत. बंगाल आणि महाराष्ट्र यांचं योजना निबंध हे अत्यंत जुने आहेत आणि त्यामुळं रवींद्रनाथांनी जे बंगालचं वैशिष्ट्य वाजवलं, सुभाषचंद्रांनी बंगालच्यामधून योगदान देण्यासाठी केलं ते आम्ही महाराष्ट्रात होऊन देणार नाही. त्या दर्जाचं नेतृत्व किंवा त्या दर्जाचे कवी किंवा त्या दर्जाचे राष्ट्रभक्त महाराष्ट्रात होऊन देणार नाही असं त्यांना म्हणायचं तर काय मला माहिती नाही. पण मला असं वाटतं की जसं दोन राज्यांच्या समजली आणि जो मुख्यमंत्री होता त्यांनी असं बोलू सरकार आहे आणि वसुलीसाठी त्यांच्याकडे काही चिप्स आहेत, सॉफ्टवेअर्स आहेत असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. मी ऐकलं माझं म्हणणं की चिप्स त्यांनी समजून दाखवावी एकदा आमच्या ज्यांना झोस होते अशी चीफ कशी असते, त्याची फंड वसुली कशी होते. म्हणजे असं आहे
की जे नर्सिंग फास्ट होतं महाराष्ट्राची मुख्य उंची होती आणि साधारणतः श्या फजाचं मी श्या फजा होतो आणि श्या फजा मी असल्याच्या नंतर मी सीता चिंफणी करतो पण सीतानी सफनी चिंफणी करत असताना त्यांनी फजच्या भागावर लक्षात तर आपण फजावर होतो मुख्यमंत्री फज किंवा माजी मुख्यमंत्री फज हे एक इन्स्टिट्युशन आहे त्या इन्स्टिट्युशनची प्रतिष्ठा ठेवावी लागते देवेंद्र फडणवीसांच्याकडून त्या प्रतिष्ठेला धक्का लागेल असं कधी माझ्या सरकार वाचले नव्हतं पण आज सत्ता नाही ती गेली त्याचं दुःख त्यांना इतकं होत आहे की त्यांनी फरवत सांगितलं की मी अजूनही मुख्यमंत्री आहेच त्यामुळे असं अजूनही मुख्यमंत्री आहेच हे जे त्यांच्या डोक्याचं आहे तर मी पुन्हा येणार 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 हे जे त्यांचं व्यक्ती होतं त्याच्याशी सुसंगत आहे त्यांना सत्ता मिळाल्याशिवाय चेंज पडणार नाही त्यामुळे ते अखंड असं काहीचं बोलतील अशा निश्चयासाठी यावं का काय असं मला वाटायला लागलं फसलास आहे की आत्ताचं केंद्र सरकार वर्किंग क्लास आणि काजून तरुणीचे शेतकरी या दोन प्रश्नाकडं यांच्या प्रश्नाकडं पूर्ण दुर्लक्ष करण्याची इच्छा त्यांचा पाठिंबाच या गोष्टीच्यासाठी नाही अनेक प्रश्न असा असं उद्या जेव्हा पार्लमेंट काहीतरी तिथे तारीख त्याची सेशनची तारीख जाहीर झाली 19 का 22 काहीतरी एक 22 नोव्हेंबर आपण बघाल की यावेळेला संसदेचं सेशन सुरू होईल त्यावेळेला विरोधी पक्षाची संख्या कमी असेल पण सगळं लक्ष हे जे शेतकरी आणि कामगारांच्यावरचे जे अत्याचाराचा अन्याय आहे विचूरपणानं त्यांच्यावर वर्तन त्याचे आघात करण्याचं काम चालू आहे त्यावर ज्याचं चित्र ही दिसेल देशातल्या सगळ्या प्रमुख विरोधी पक्षाच्या सहकाऱ्यांची बैठक माझ्याच घरी झाली त्याच्यामध्ये या प्रश्नाच्या बाबतीत तडजोड नाही ही भूमिका सगळ्यांची आहे सर्वात उंच ध्वज भगवा फडकवलाय नेमकं त्याचा अर्थ काय घ्यायचं काही म्हणतोय पवारांचं भगू राजकारण सुद्धा झालं किंवा साहेब पवारांनी काही निर्णय घेतला त्याची चर्चा होते ही चांगली गोष्ट तर जाहिरातमध्ये ज्याच्या चर्चा होणं तुम्ही लोकांनी छापणं हे किती फायद्याचं आहे त्यासाठी आम्हाला काही जाहिरात द्यावी लागत नाही पण त्या ठिकाणी भगवा हा कशा संस्कृती का शिवछत्रपतींच्या शौर्याचा स्वातंत्र्याच्या साठी त्या काळातल्या स्वातंत्र्याच्या साठी त्यागाचा त्याचं प्रतीक म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं आणि त्यामुळे त्या ठिकाणी हा ध्वज करतो असेल त्याच्यातून एक त्याच्या भाषेवरचा फूज व इतिहास आहे त्याचं स्मरण ठेवावं ही त्याच्या भाषेवरची भावना आहे त्यामुळे कोणते जाय लागणार तिकडे कोणते जाईल याच्याबद्दलची चिंता करण्याची तारखा मी ह्याच्यावर सांगू शकणार नाही पण माझ्या पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष जे आहेत जयंतराव पाटील आणि विजयनगर पक्षाचे जे नेते आहेत अजित पवार यांनी आम्हाला असं सांगितलेलं आहे की त्याच्या जिल्ह्यात तिसरं जे शिवसेना भाजप शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिघांचे नेते एकत्र बसून या संबंधीचे निर्णय घेतील किंवा या तीन पक्षाचे राज्यातले नेते एकत्र बसून या संबंधीचा निर्णय घेतील आपल्याला काय वाटतं आपलं माझं असं माझं वस हा आदेश होतो तुम्ही लक्षात घ्या राष्ट्रवादीच्या दृष्टीने मी मत घेतलं हे काय नाही म्हणणार या उत्सवा माझं मत मी घेत नाही त्यांनी बसून ठरवावं त्यांनी ठरवायच्या मला विचारते हे योग्य का नाही मी सांगितलं पण ज्यांच्या कानात सांगितलं तुम्हाला नाही सांग पीठ सोमयांनी पुण्यात प्रेस घेतली जे काही इन्कम टॅक्सचे छापे झाले अजित पवारांच्या बहिणींच्या घरी त्यांच्यामध्ये त्यांच्या नावे बेहिशोबी मालमत्ता असल्याचं त्यांना आढळून आलं असं सांगितलं त्यांनी इन्कम टॅक्सचे जे रजिस्ट्रेशन देखील त्याच्यात असा म्हणजे यांना कसं माहिती हे माहिती एक तर ज्यांच्याकडे छापा असेल त्यांना माहिती असेल
जशी व्हायची ज्यांनी छापा टाकला त्यांना माहीत असेल, तिथे ज्यांचा याच्याशी संबंध नाही त्यांना कसं व्हायचं असेल, की ही सतत एक पब्लिसिटी सेंड करायचा, त्याच्यातून प्रसिद्धी मिळवायची आणि वेचूत प्रमाणे कुणावरही काही आरोप करायचे असं काही लोक करतात, त्यातला हा भाग आहे. यापेक्षा जास्त नाही. शेवटी त्याचा कॉग्निझन्स सामान्य माणूस किती घेतो याचा अंदाज आम्हाला आहे, त्यामुळे आम्ही काही त्याला प्रश्न म्हणत होते. और सर असा आयकर विभागाची काल जे छापे पडले तुमच्या कुटुंब बहिणी तुमच्या अजित पवारांच्या बहिणीशी, त्यात 184 कोटी सापडले असा त्यांचा दावा आहे. त्याच्यातल्या 2 लोकांच्याकडं तुम्ही सांगितलेली वरची 4 कोटी शोधली, ती सगळी रक्कम चौघांच्याकडे गेली. राहिलेले काय ते होणार त्यांचं म्हणणं, जे काही 3 कोटी 4 कोटी आहे ते 30 वर्ष राहिलेल्या 28 लोकांच्याकडे चालतो. तर ते 28 लोक काय त्याची माहिती माझ्याकडे, पण माझ्याकडं माझ्या घरातल्या मुलींच्याकडे काय सापडलं हे मला माहिती आहे. त्याचं सेशन असता माझ्या गाडीच माझ्याकडे, पण ते किरकोळ आहे एवढंच तुम्हाला सांगतो, त्याच्याबद्दल मी काही अधिक सांगू इच्छित नाही. अजय मिश्रा या केंद्रीय राज्यमंत्र्याला मोदी सरकार पाठीशी का लागला? उत्तर प्रदेशमध्ये मी त्या दिवशी दिल्लीच होतो, नंतर तिथल्या लोकांशी माझ्या भेटीगाठी झाल्या. कसं आहे की तिथं सत्तेची गुजणी काही लोकांच्या डोक्यात होत नाही, मी त्या सगळ्यांना जोर देत नाही, पण ज्यांच्या हातात सत्ता आहे आता ज्यांनी ही गाडी चालवली म्हणून ज्यांचा आरोप आहे, ज्यांच्या गाडीखाली 4 लोक 3 लोक 5 लोक काय मृत्यूमुखी पडले असं म्हणतात, त्या गाडीच्या राजवणाऱ्याचे वडील हे केंद्र सरकारमध्ये होम आहेत, आणि त्यामुळे साहजिकच आहे एवढी गंभीर गोष्ट घडल्याच्या नंतर कायदा हातात घेऊन हत्येला जबाबदारी त्यांच्यावर चौकोळ्यास टाकल्याच्या नंतर आरोप केल्यानंतर त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे होता, पण सत्तेचा दर्प एवढा आहे की आम्ही काय वाचेल ते करू, आम्ही सत्ता सोडणार नाही हा उन्माद याच्यामधून दाखवण्याचा प्रयत्न करते, दुसरं काही नाही. पण हे आज ते दाखवतील, पण देशातली जनता योग्य वेळी त्याचा निर्णय घेईल. मुख्य विरोधी पक्षामध्ये काँग्रेस हा एक मुख्य विरोधी पक्ष आहे. आज त्यांच्या वर्किंग कमिटीची बैठक होती, राहुल गांधींना पुन्हा अध्यक्ष करा अशी त्यांच्या पक्षाकडून मागणी केली आहे. अर्थात तो त्यांच्या पक्षाचा भाग आहे, पण एकूण तुम्हाला या परिस्थितीवर काय मत आहे? असं आहे की काँग्रेस पक्षाने आपल्या पक्षाचं नेतृत्व कुणाचं सोपवं हा पूर्ण त्यांचा अधिकार आहे. नव्या पिढीच्या हातात त्यांनी जर सूचक दिली तर त्याला काँग्रेस जनांना एक प्रकारचा आत्मविश्वास वाढायला त्याची मदत होईल असं मला वाटतं. पण शेवटीच्या पक्षाचा निर्णय त्यांच्या सहकार्यांची मतं ही महत्वाची, माझं मत महत्वाचं नाही. सर दुसरं असं सरकार पडेल असं भाजपकडून अनेकदा सांगितलं जातंय, आणि त्याच अनुषंगाने भाजपकडून एक राजकारण सुरू आहे, परंतु पंकजा मुंडे यांनी त्याच्यावरती काल भाष्य केलं की हे आता बंद करा आणि आपण विरोधकांची भूमिका सक्षम राबवावी असं पंकजा मुंडेने व्यक्त केलं, आणि त्याच्यावरती फडणवीसांनी मात्र बोलणं टाळलेलं दिसतंय. काय नेमकं या मागं मला काही त्याचं भाष्य करायचं एवढ्या गोष्टी निश्चय नाही आहे की ज्यांनी काही सल्ला दिला त्याच्यातून मी काय सांगितलं त्यांचा अंतर्गत प्रश्न आपल्या पक्षाचं धोरण कसं असावं याबद्दल त्यांनी सांगितलं असेल त्याचं मला भाष्य करायचं कारण. और सर तुम्ही आता मागील जी विधानसभेची निवडणूक झाली तर भोसरी आणि चिंचवड या विधानसभेला राष्ट्रवादीचा उमेदवार नव्हता. दुसरी गोष्ट अशी की आता सध्या 2022 जी महानगरपालिकेची निवडणूक आहे त्याला राष्ट्रवादीचा सर सेनापती कोण असेल की जी महानगरपालिका मिळवण्यात यश राष्ट्रवादीला यश मिळेल
आणि राष्ट्रवादीचा पिंपरी चिंचवड शहरातला जो जोर आहे तो कमकुवत होत आहे, तर शहरात प्रवक्ते राष्ट्रवादीला नाहीत अशी विरोधकांकडून अनेक वेळा टीका होते. विरोधकांनी प्रवक्त आहे का नाही याची टीका करायचा तुमचा अधिकार आहे, पण पक्ष कसा चालवायचा हा पक्षकारांनी आव्हान सांगू नये. आम्ही पक्ष कसा चालवायचा असा निर्णय आम्ही घेऊ. तसं त्याच्यामध्ये एक असेल की माझ्या मते इस्त्री परिस्थिती इस्त्री विरोधक याला सामोरं जाण्याच्यासाठी पक्षाचं धोरण दोन लोक ठरवतील, एक जयंतराव पाटील आणि दुसरे अजित पवार. आणि ते दोन लोक ठरवत असताना इथले पक्षाचे अध्यक्ष, इथले खासदार, इथले बाकीचे सगळे ज्येष्ठ सहकारी या सगळ्यांना विश्वासात घेऊन त्यासंबंधीचे निर्णय घेतील. तो निर्णय एकटा कोणाचा असणार साहेब? असं आहे की दोन गोष्टी आहेत की सत्ता हातात गेली हे देवेंद्र फडणवीसांना सहन होत नाही. देवेंद्र फडणवीस आणि त्यांचा पक्ष या सगळ्या गोष्टीच्यावर अतिशय अस्वस्थ आहे. त्या सगळ्याचे परिणाम होते.